या बायकांचे नेहमीचेच प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे आपण ह्यांना आपल्या सोयीसाठी कामाला ठेवून घ्यायचं आणि बरोबर आपल्याला हवं तेव्हा ह्यांनी आपली गैरसोय करायची. एक काय नात्यात लग्नही म्हणून गेलीये आणि एक गावाला निघून गेलीये. आणि आमच्या या कामवाल्या बाई त्यांच्या काय म्हणे पोटात दुखते. डॉक्टरांकडून फोन केला होता. शी खरं काही नाही खोटं काही देवाला माहिती. वहिनी अगं किती चिडचिड करतेस. पैसे दिले की हजार नोकर मिळतात. हो मिळतात की पण त्या सगळ्या नोकरांना परत पहिल्यापासून बाराखडीपर्यंत सगळं शिकवावं लागतं. जाऊ दे तुला नाही कळणार. सो व्हॉट शिकवायचं ना. कोणाला काही शिकवणं कधीही चांगलंच असतं. हो हो हे बोलायला खूप सोपं आहे हा. पण तुम्ही दोघं ऑफिसमध्ये असता आणि घरी मी इथे एकटी असते. मला एकटीला सगळं मॅनेज करावं लागतं. वहिनी म्हणूनच तुझ्या हेल्पसाठी तुझी असिस्टंट आणतोय मी. नाही सी हे बघ केतकी या घरात आली ना की या घरात काही प्रॉब्लेम्स व्हायलाच नको. मला काय वाटतं आपण ठेवतानाच दोन तीन नोकर ठेवले तर म्हणजे हे प्रॉब्लेम्स होणारच नाही. ग्रेट आयडिया वहिनी. आपण एक काम करूया. एक नोकर तुझ्यासाठी एक भाईसाठी एक माझ्यासाठी आणि एक नोकरासाठी एक नोकर ठेवूया. चेत मी मस्करी करत नाहीये. मी सिरियसली बोलते. केतकी घरी आली की तिला काय वाटेल. आपण कामासाठी तिला आणलंय का. वहिनी स्वतःच्या घरात काम केलं तर कुठे काय बिघडत. नाही अजिबात नाही. हे बघ एकदा केतकी या घरात आली ना की मी तिला इकडची गाडी तिकडे जराही करू देणार नाही. अरे वा मग असे लाड करून तू तिला स्वतःच्या पार्टीत घेणार. म्हणजे काय सीत कसं आहे माहितीये. केतकी त्या घरात खूप लाडाने वाढलेली. तिला या असल्या कामांची सवय नसणार. आपणच समजून घ्यायला नको का. तू सगळ्यांचा किती विचार करतेस. मग काय बाबा आता या घरात एक नवीन माणूस येणार आहे. मी तर इतकी आतुर झाले. असं झालंय कधी एकदा केतकी या घरात येते. वहिनी एक नाही दोन नवीन माणसं येणार आहेत. माझ्या पुतण्याला विसरलीस. केतकी आणि नवीन बाळ दोघांच्या येण्याने घर कसं भरून जाईल ना. तुला माहिती असेल माझं माहेर नेहमी माणसांनी गजबजलेलं असत. घरात फक्त उंची फर्निचर ठेवलं म्हणजे घराला शोभा येते असं नाही. घराला शोभा येते ती घरातल्या आपल्या माणसांनी. आता केतकी या घरात आली ना की घरातला एक रिकामा कोपरा भरून निघेल आणि आपलं हे घर पूर्ण होईल. पण काय बोलत बसले. अरे भाई येईल सगळा स्वयंपाक राहिलाय माझा. अच्छा हा नो वरी मी बनवतोय. अरे सीन सीन ऐकणार नाही. आंटी आंटी आय कांट बेअर दिस एनिमोर. काय झालं बेटा. मला हे बँडेज काढून टाकायचंय. बँडेज काढते अगं कुणी पाहिलं तर. नीरजा मला कंटाळा आलाय या नाटकाचा. आणखी किती दिवस हे नाटक करावं लागणार आहे मला. आणि ज्याच्यासाठी हे नाटक करायचंय तो तर इथे नाहीच आहे. हळू बोल जरा कुणी ऐकलं तर. पण घरातल्याला काय सांगशील. सांगेन डॉक्टरांनी काढायला सांगितलंय म्हणून. ठीक आहे नीरजा पण असं अचानक तू बँडेज काढून टाक. पण घरात जे काही चाललंय ना ते ठीक नाही. मला वाटलं होतं गौरीचे वडील आजारी आहेत म्हटल्यावर गौरी शिरगावला जाईल. निदान तेव्हा तरी निकचं डोकं मी ठिकाण्यावर आणू शकते. पण नाही उलटच झालं. हाच तिथे जाऊन बसलाय. खरंय खरंय तू म्हणतेस हे सगळं उभीच झालं. माझा आजार पण गौरीचं जाणं कॅन्सल होणं निखिलचं तिकडे जाणं सगळं सगळंच अनएक्सपेक्टेड होतं. तू तिकडे शिरगावला जाऊन बसलाय आणि तू इकडे. नाही आंटी खरं तर माझंच चुकलं. मी निकला मीही त्याच्याबरोबर शिरगावला येते असं म्हणायला हवं होतं. गौरीच्या माहेरी तू काय केलं असतंस. निदान मी त्याच्या सोबत तर राहिले असते.
तुमच्या आजारपणाचं कारण सांगून मी त्याला लवकरात लवकर इथे परत घेऊन आले असते. खंडिके त्याच्या सासरी जाऊन बसलाय आणि विशेष म्हणजे तिथेच रमलाय. एकदाही त्याला फोन करून विचारावं असं वाटलं नाही की आपली आई कशी आहे. तसंच असतं ते. त्याच्या बायकोला ठेवलं नाही इकडे माझी सेवा करायला, मग आता कशाला चौकशी करेल तो माझी. बरं झालं आंटी तुम्हीच म्हटलात हे. बायकोच्या बोलण्याने इतका भारावून गेलाय तो की त्याला तिच्या वडिलांचा आजार पण जास्त महत्वाचं वाटतंय. आय टेल यू आंटी, ही गावची लोक ना इतकी हिशोबी असतात नाही. माझी खात्री आहे तूच माझा मोबाईल घेतलायस. त्या घरातल्या कोणाकडे एवढा रिकामा वेळ कुठे असं काम करायला. पण तू ठेवलायस कुठे तो? या रूम मध्ये विसरली वाटते. नाही ना तुला तुझ्याच पद्धतीने मात दिली तर बघ. प्रेक्षक हो, आतापर्यंत आपण स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिला, तसाच भरभरून प्रतिसाद आता स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत राहा.